श्रोतेहो नमस्कार। चैनल बीच्या या स्पेशल सेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर, जरा विसाऊ या वळणावर या वळणावर। या उक्तीप्रमाणेच पुढील काही वेळ आम्ही आपल्यासोबत असणार आहोत। उद्देश हाच आहे की संगीत आणि स्वरधारांच्या माध्यमातून आपल्याला चिंब भिजवणे। चला तर मग सुरुवात करूया या आजच्या मैफिलीला। आणि आजच्या या मैफिलीमध्ये आपली सोबत कोण करत आहे? कोल्हापूरची आन बान आणि शान। एक ट्रेडमार्क होऊन बसलेलं हे टायटल म्युझिक जोपर्यंत झंकार वाजवत नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही। 40 वर्ष, श्रोते हो 4 दशकं, हा काही थोडा थोडका कालावधी नाही आहे। हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगापासून अगदी आत्ताच्या बदलत्या संगीताचे साक्षीदार असलेले आपले सुतार बंधू म्हणजे मुकुंद, मेघराज, गोविंद, प्रकाश, झंकार आणि या सगळ्याचे सूत्रधार म्हणजे रिंग मास्टर रविराज सुतार, त्यांचा नाही आपला झंकार ऑर्केस्ट्रा कोल्हापूरची शान तर बनलेलंच आहे, पण कोल्हापूरसोबतच अख्ख्या भारतामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे। झंकार बंधू, आपण झंकार बंधू का म्हणतो याचं कारण आहे, सुतार बंधू म्हटलं की झंकार आणि झंकार म्हटलं की सुतार बंधू, हे समीकरण आपल्या डोळ्यासमोर दिसतं। सामाजिक कार्यासोबतच मनोरंजन याचं समीकरण त्यांनी ठेवलेलं आहे। मागच्या महापुराच्या कालावधीमध्ये सुतार बंधूंनी जागोजागी जाऊन केलेली मदत नजरेआड करता येणार नाही आहे।
आत्ताच्या या जागतिक महामारीच्या कालावधीमध्ये सुद्धा कलाकारांचं मनोबल वाढवण्याचं काम सुतारबंधू अगदी तन्मयतेने करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा आजचा कार्यक्रम आहे. आजची आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याचं तंतोतंत वर्णन आनंद बक्षी साहेबांनी 1973 साली आलेल्या लोफर चित्रपटामधील एका गाण्यामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि ते गाणं गायलेलं आहे रफी साहेबांनी आणि धून आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची. आपल्यासाठी ते गाणं सादर करणार आहेत झंकारचे गोविंदराव. वाला कोई तूफान है
कलायात्री कोल्हापूरच्या या कलाकारांना आर्थिक मदत करा। पुढील बँक खात्यावर यथाशक्ती रक्कम भरून कलाकारांना लोकाश्रय द्या। आने वाला कोई तूफान है, बघा ना, सुरुवातीला अम्फान आणि नंतर निसर्ग हे दोन्ही चक्रीवादळ मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला हुलकावणी देऊन पुढे सरकली। याचा अर्थ आपण काय समजायचा, वादळांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळलं हो, आपण त्याच्यातनं बोध घ्यायला काय हरकत आहे। श्रोते हो, मला खात्री आहे की हा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व वयोगटातली मंडळी टी व्ही समोर अगदी कान आतुरतेने ठेवून बसलेली आहेत। काही लोकांचं म्हणणं असं आहे की ओल्ड इज गोल्ड, का नाही, त्याच्यात आमचं काही दुमत नाहीच आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की नव्या पिढीचे संगीतकार, नव्या पिढीचे गायक त्यांना जास्ती भावतात। एक पिढी अशीही आहे की जे दोन्हीचा मनमुराद आस्वाद घेतात। जसे जुन्या काळामध्ये किशोरदा, रफी साहेब, मन्नादा, मुकेशजी, आशाजी, लताजी हे सगळे माइलस्टोन होऊन गेले, तसे आजच्या कालावधीत एक नाव मात्र युवा पिढीच्या तोंडावरती सतत ऐकायला मिळतं, अरिजित सिंग। ही व्यक्ती खरं तर बंगाली आणि हिंदी गाण्यांच्या सोबतच इतरही भाषांमध्ये गाते। हिचा प्रवास, गाण्याचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे। आणि या व्यक्तीची क्रेज जर तुम्ही विचारात घेतली तर कुठल्याही यंगस्टर्सच्या मोबाईलवरती तुम्ही फोन डायल करा, कॉलर ट्यून म्हणून तुम्हाला अरिजित सिंगचंच गाणं ऐकायला येणार। सुतार बंधूंची पुढची पिढीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून ऑक्टोपॅड, सिंथेसायझर, ट्रम्पेट आणि सॅक्सोफोनवरती आपल्याला त्यांचं हुनर दाखवताना दिसतीय। यातलाच एक अष्टपैलू कलाकार शुभम सुतार आता आपल्यासमोर एक मेडली घेऊन येते आहे। याच्यात कॉमन काय आहे तुम्ही विचाराल, तर ही तिन्ही गाणी अरिजित सिंग यांची आहेत। इश्क इबादत बन ही गया, खुद को मुझे तू सौंप दे, मेरी जरूरत तू बन गया। बात दिल की नजरों ने की, सच कह रहा तेरे बिन लेंगे खबिदम, तुझे कितना चाहने लगे हम, तेरे बिन लेंगे खबिदम, तुझे कितना चाहने लगे हम, तेरे साथ हो जाएंगे खत्म, तुझे कितना चाहने लगे हम। तेरे इश्क पे हक मेरा ही तो है,
दिया ये मैंने रब से भी जिस रास्ते करोगे जे करोगे जे दगा करोगे सदे वाले मौत तिसी नींद मरोगे ओला वेकदा जुल्म कमाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे सुनिए सुनिए गलिया दे विच रोल ना देई बूहे किसी होर ले तू खोल ना देई सुनिया गलिया दे विच रोल ना देई बूहे किस होर ले तू खोल ना देई ओ शहर जानी जे रुलाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे ओ मुझे छोड़ कर जो तुम जाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे जो नजरे चुराने लगे हो लगता है कोई और गल जाने लगे हो खाब जो देखे हम दोनों ने मिलके धीरे धीरे क्यों दफनाने लगे हो करना तू और पर बात छड़ दे रोंदिया दा लेना सवाद छड़ दे जसनु प्यार लई तरसाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे वो Yeah.
कलायात्री, कोल्हापूरच्या या कलाकारांना आर्थिक मदत करा। पुढील बँक खात्यावर यथाशक्ती रक्कम भरून कलाकारांना लोकाश्रय द्या। गुलाबी आंखे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात पंचमदा आणि त्यांचा तो ब्लोइंग ऑर्केस्ट्रा। पंचमदा म्हटलं की किती लिहायचं, काय लिहायचं आणि कसं लिहायचं हाच खरा प्रश्न पडतो। शब्दांच्या पलीकडलंच सगळं, मेंदू काम करत नाही। त्यांना प्रयोगशील संगीतकार म्हणावं की ट्रेंडसेटर म्हणावं की शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीत एकत्र करून गाणी बनवणारा हरहुन्नरी संगीतकार म्हणावं। गुलजार साहेबांची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा गुलजार साहेबांनी एक किस्सा सांगितला होता। इजाजत चित्रपटामधलं जे गाणं आहे मेरा कुछ सामान, ज्या गाण्यासाठी आशाबाईंना नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, ते गाणं जेव्हा पंचमदांकडे चाल लावण्यासाठी म्हणून गुलजार साहेब गेले त्या पंचमदांनी ते गाणं असं बघितलं आणि फेकून दिलं इकडे बाजूला। ते म्हणले तुम कल यार टाइम्स ऑफ इंडिया मी लेके आओगे मेरे पास और कहोगे तुम इसको चाल लगाओ, इसको ट्यून बनाओ। हा किस्सा गुलजार साहेब प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आवर्जून सांगतात। आशाबाई सुद्धा म्हणतात की माझ्या आवाजाची सही रेंज पकडणारा जर कोणी संगीतकार असेल तर तो फक्त पंचमदाच आहे। पंचमदा म्हटलं की गाणं कार्यक्रमामध्ये कुठलं घ्यायचं याच्यावर प्रत्येकाचं एक प्रामाणिक आणि ठाम मत असतं। आमचंही तेच झालं, काय घ्यायचं याच्यावरून मग सर्वानुमती निर्णय झाला की पंचमदांच्या ऑर्केस्ट्राची ताकद काय आहे याचा एक साक्षात्कार आपण घडवूयात। रिमिक्स म्हटलं की 95% गाणी जर पाहिली तर आपण पंचमदांचीच गाणी दिसतात। आता आपल्यासमोर एक मेडली जी सादर होती आहे ती पंचमदांचं ऑर्केस्ट्रा आणि रिमिक्स याचं एक कॉम्बिनेशन आहे।
जमके रखना कदम मेरे साथिया, आ देखे तेरा सुने कितना कदम जमके रखना कदम मेरे साथिया। निकल आगे खंगो पीछे रह गए, ऊपर चले आए हम नीचे रह गए। आगे निकल आए हम पीछे रह गए, ऊपर कितना कदम जमके रखना कदम मेरे साथिया, देखे जरा किसमें कितना है दम जमके रखना कदम मेरे साथिया। आयुष्य म्हणजे काय, जिंदगी म्हणजे काय, दुःखाच्या रात्री कोणाला झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही, यालाच खरं तर जिंदगी म्हणावं। कोणीतरी म्हटल्याचं आठवतंय की एखाद्यावरती आपत्ती यावी तर अशी यावी की इतरांना त्याचा हेवा वाटावा। ठेच लागून पडण्यापेक्षा चांगलं 2000 फूट उंचीवरून पडावं, म्हणजे निदान जगाला तरी कळेल की ही व्यक्ती किती उंचीवर पोचली होती। सध्या खरंच परमेश्वर आपली परीक्षा पाहतोय। खरं तर आयुष्य हे 3 पानांचं असतं। पहिलं आणि शेवटचं पान म्हणजे जन्म आणि मृत्यू हे परमेश्वरानं आधीच लिहून ठेवलेलं आहे। मधलं पान मात्र आपल्याला लिहायचं असतं। पण सध्या या मधल्या पानावर एक अतिशय खडतर आणि एक अवघड प्रश्न येऊन उभा ठाकलेला आहे। बघा ना, कोणीतरी स्वप्नात तरी कल्पना केली होती का की रस्ते बंद होतील, माणूस रस्त्यावर यायचा बंद होईल, धार्मिक स्थळं सगळी बंद होतील। आता धार्मिक स्थळं जरी बंद झाली तरी माणूस परमेश्वराला मानतोच ना, मग परमेश्वर आता आहे कुणामध्ये? तर आजूबाजूला या कालावधीमध्ये काम करणारे जे सफाई कामगार आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला परमेश्वर दिसतो। आणि ही परिस्थिती असताना सुद्धा कितीतरी लोक आपल्या आयुष्याचा पेपर अर्धवट टाकून या परीक्षागृहातून बाहेर पडू इच्छित आहेत। या सगळ्या मंडळींना खरंच मला मनापासून विचारावंसं वाटतं की अरे, जिंदगी इतकी स्वस्त झाली आहे का? आपण कामासाठी बाहेर पडतोय, आपण कामासाठी जगतोय की जगण्यासाठी काम करतोय, हाच प्रश्न खरं तर स्वतःला विचारायची वेळ आलेली आहे। आम्ही जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडतो असं लोक सांगतात आपल्याला,
अरे जीवनावश्यक काही नसतच मुळी, जीवन हेच आवश्यक आहे. साथ चलने के लिए साथी चाहिए, साथ चलने के लिए साथी चाहिए, आंसू रोकने के लिए मुस्कान चाहिए, आंसू रोकने के लिए मुस्कान चाहिए, मगर जिंदगी जीने के लिए, जिंदा रहने के लिए जिंदगी चाहिए, जिंदा रहने के लिए जिंदगी चाहिए. कोरोना के साथ चलना है, इथपर्यंत आपला प्रवास येऊन थांबला आहे. कुठून? कोरोना को हराना है, इथपासून. यावरून एक संवाद आठवतो कि दुश्मन की उम्र अगर लंबी हो जाए तो उससे दोस्ती कर लेनी चाहिए, अपनी उम्र लंबी हो जाती है. नींद और मौत में क्या फर्क है, नींद और मौत में क्या फर्क है? किसी ने क्या खूब जवाब दिया है कि नींद आधी मौत है, नींद आधी मौत है, और मौत मुकम्मल नींद. जिंदगी मौत ना बन जाए. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. मुरहा चैनो अमन, मुरहा चैनो अमन. आ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन. सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो. मौत ना बन जाए, संभालो यारो. चंद सिक्कों के लिए तुम न करो काम बुरा, होता है अंजाम बुरा. अरे बुराई का होता है बस अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा. जुल्म वालों की कहां उम्र बड़ी है यारो, यारो. इनकी राहों में सदा मौत कड़ी है यारो, यारो. जुल्म करने से सदा जुल्म ही हासिल होगा, जो नस्त बात कहे वो कोई मुश्किल होगा. सर फरोशों ने लहूंदे के जिसे सी जाहे, ऐसी गुलशन को उजड़ने से बचा लो यारो. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. खोरहा चैनो अमन, खोरहा चैनो अमन. मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन. सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो. कलायात्री, कोल्हापूरच्या या कलाकारांना आर्थिक मदत करा. पुढील बँक खात्यावर यथाशक्ती रक्कम भरून कलाकारांना लोकाश्रय द्या. अशी जिंदगी काय कामाची, आपला दृष्टिकोन कसा पाहिजे. कभी पलकों पे आंसू है, कभी पलकों पे आंसू है, कभी लब पे शिकायत है, कभी लब पे शिकायत है, मगर ऐ जिंदगी फिर भी मुझे तुझसे मोहब्बत है, मोहब्बत है,
मोहब्बत है। आपल्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग किंवा भाग म्हणजे निरोप किंवा संदेश। संदेश मग तो सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, व्याकुळता दोन्हींमध्ये येते। पूर्वी खलिते असायचे, गुप्त संदेशांसाठी पक्ष्यांचा वापर केला जायचा। मग पत्र आली, मग तार सेवा आली। पूर्वी पोस्टमनकडून तार घेऊन सही करून ती उघडून वाचेपर्यंत काळजाचे ठोके वाढलेले असायचे। जिज्ञासा, अधीरता, भीती, उत्कंठा या सगळ्या भावनांचा अगदी कल्लोळ उडायचा। हळूहळू मग टेलिफोन, ट्रंक कॉल यावरून अर्जंट संदेश येऊ लागले। पूर्वी गल्लीत कोणाकडे तरी एकाकडेच फोन असायचा, मग त्यानं बोलावल्यावर आपण पळत जाऊन वाट पाहायचं, नंतर सुतार ना, तुमचा ट्रंक कॉल आहे, असं जेव्हा ती टेलिफोन डिपार्टमेंटची व्यक्ती पलीकडून सांगायची तेव्हा आपल्या मनाची अवस्था जरा आठवा। आता नक्की काय ऐकायला मिळणार आहे कोणास ठाऊक। कोरड्या घशाने आवंढे गिळत तो ट्रंक कॉल घ्यायचा। आता तर मोबाईल आलेत, फेसबुक आलेला आहे, व्हॉट्सअप आहे, काय नाही आहे, आता सेकंदामध्ये संदेश इकडून तिकडे जातो। पण आजच्या घडीला ही वेगवान संदेशवहन यंत्रणासुद्धा थिटी पडली आहे असंच म्हणावं लागेल। संदेश पोहोचवण्यामध्ये नव्हे तर पाठवलेल्या संदेशाचं इच्छित परिणाम साधण्यासाठी ही यंत्रणा नक्कीच अपुरी पडली आहे असं वाटतं। बघा ना, 2 महिने उलटून गेले तरी नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं तोंड बाप बघू शकत नाही। परगावी असलेल्या आपल्या मुलाला त्याचे वडील किंवा आईच्या मृत्यूची खबर संदेश मिळून सुद्धा त्याच्या चितेला आग देण्यासाठी हजर राहता येत नाही। कारण काय? रेड झोन। गावामध्ये पोहोचून सुद्धा घरच्या मंडळींसोबत राहता येत नाही। रवानगी कुठे होती आहे? गावातल्या शाळेमध्ये, मंदिरामध्ये किंवा कार्यालयामध्ये। मग सकाळी आणि संध्याकाळी घरून डबा येतो, लांब 100 फुटावरती तो डबा ठेवला जातो। मग आपण तो डबा घ्यायचा, खायचा, घासायचा, पुन्हा त्याच जागी ठेवायचा। मग ती व्यक्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचं दर्शन होणार। तोपर्यंत काय? फक्त एकटेपणा, कोणाशी संवाद नाही, मनोरंजन नाही, करमणूक नाही, फक्त आणि फक्त व्याकुळता। आणि मग समजतं की मैं और मेरी तन्हाई का मतलब क्या है। माँ को मेरा पयाम दे, उन्हें
वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा घर अपने गांव में किसी के छाओ में, कि माँ के आंचल से गाँव की पीपल से किसी के काजल से किया जो वादा साओ निभाऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन कला यात्री कोल्हापूरच्या या कलाकारांना आर्थिक मदत करा. पुढील बँक खात्यावर यथाशक्ती रक्कम भरून कलाकारांना लोकाश्रय द्या. परिस्थिती कशीही जरी असली तरी कलाकाराचा पिंड काय असतो, महफिल में हसना मेरा मिजाज बन गया, महफिल में हसना मेरा मिजाज बन गया, तन्हाई में रोना एक राज बन गया, दिल के दर्द को कभी जाहिर न होने दिया, दिल के दर्द को कभी जाहिर न होने दिया, यही मेरे जीने का अंदाज बन गया, यही मेरे जीने का अंदाज बन गया. कलाकार म्हणजे नक्की कोण? जो कलेला आकार देतो तो कलाकार. आनंदी आयुष्य कसं जगावं हे शिकवतो तो खरा कलाकार. स्वतः दुःखात असून सुद्धा हसत मुखानं जो रंगमंचावर येतो तो खरा कलाकार. स्वतः म्यूट राहून आपला आतला आवाज अनम्यूट ठेवतो तो खरा कलाकार. पडद्याच्या मागे राहून पडद्यासमोरची धुरा जो सांभाळतो तो खरा कलाकार. 3 तासांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचं दुःख काही क्षणांपुरतं का होईना पण विसरायला लावतो तो खरा कलाकार. पण आज कलाकाराची परिस्थिती काय आहे, त्याची मनस्थिती काय आहे? दाद तर सगळेच जण देत होते पण आज साथ खरी कोण देत आहे? या सगळ्या कलाकार मंडळींना अगदी मनापासून सांगावंसं वाटतंय की जो भी तू करेगा तेरी एक निराली बात है, जो भी तू करेगा तेरी एक निराली बात है, इस घडी कोई साथ हो ना हो हर कलाकार तेरे साथ है, तेरी तकदीर तू ही बदलेगा मेरे दोस्त, तेरी तकदीर तू ही बदलेगा मेरे दोस्त, फिर हम भी कहेंगे वाह क्या बात है. आज हम हैं कल हमारी यादें होंगी, आज हम हैं कल हमारी यादें होंगी, जब हम ना होंगे तब हमारी बातें होंगी, कभी पलटोगे जिंदगी के पन्ने, कभी पलटोगे जिंदगी के पन्ने तो शायद आपकी आंखों में भी बरसाते होंगी, बरसाते होंगी. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो ना हो. पहला घंटा बचपन है, दूसरा जवानी है, तीसरा बुढ़ापा. कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे
सदा कल खेल में हम हो न हो गर्दी में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा होंगे यही अपने निशा इसके सिवा कलायात्री कोल्हापूरच्या या कलाकारांना आर्थिक मदत करा. पुढील बँक खात्यावर यथाशक्ती रक्कम भरून कलाकारांना लोकाश्रय द्या.